यवतमाळ नागपूर महामार्गावरच्या चापरडा गावाजवळ भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. पंजाब इथलं शीख कुटुंब नांदेडमध्ये दर्शनाला जात असताना अपघात. भिवंडीमध्ये धोकादायक इमारतीचं तोडकाम सुरू असताना भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल. सुदैवानं या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही. भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. दुर्घटनेत लहान मुलं आणि महिलांचा समावेश. भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश. बुडालेल्या पाच जणांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागलेत, इतरांचा शोध सुरू. लोणावळ्याच्या भुशी धरणात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी तीन जणांचा मृत्यू. उर्वरित दोन जणांना शोधलं जात आहे. सध्या शोधकार्य सुरू आहे. लोणावळ्यातील धबधब्याच्या पाण्यातून लहान मुलीला बाहेर काढण्यात नातेवाईकांना यश. मुलीचं हार्टबीट थांबल्यानंतर उपस्थित दोन डॉक्टरांकडून मुलीला सीपीआर आणि माउथ ब्रिदिंग देऊन जीवदान. मुंबईतील जुहू समुद्रकिनारी दोन तरुणांना बुडण्यापासून वाचवण्यात पालिकेच्या लाईफ गार्ड्सना यश. पावसाळ्यामध्ये काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन. पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुणे पोलीस सुप्रीम कोर्टात जाणार. अल्पवयीन आरोपीविरोधात संज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील. नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लेडीज बार, पब, हुक्का पार्लरवर बुलडोझर कारवाई. 25 ते 27 लेडीज बारवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई. नागपूरच्या बजाजनगर वर्धा रोड परिसरातील हॉटेल्समध्ये उघडपणे विनापरवाना मद्यविक्री. परवाना नसताना मद्यविक्री सुरू असल्यानं सरकारच्या महसुलाचं नुकसान. कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न. येऊरच्या पायथ्याशी स्थानिकांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आंदोलन. येऊरमध्ये सर्रास दारू पार्ट्या, ड्रग्ज पेडलर या ठिकाणी सर्रास फिरत असल्याचा आव्हाडांचा आरोप. भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. कोविड काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप. 5 जुलैला मुंबई हायकोर्टात सुनावणी. विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतमोजणी सुरू. मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष. नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपलाच विजय होणार. राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी मतमोजणी आधीच विजयाचा विश्वास व्यक्त केला. शिक्षक बांधव आपल्यासोबत असल्यानं निकालाची भीती नाही. महायुतीचे नेतेही आपल्यासोबत, त्यामुळे विजयाची खात्री. नाशिक मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांची प्रतिक्रिया. किशोर दराडे यांनी गोदावरी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर कपालेश्वर मंदिरात दराडेंकडून पूजा. यावेळी त्यांच्या पत्नीचीही उपस्थिती. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू. शिक्षकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्यानं आपणच विजयी होऊ. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंना विजयाचा विश्वास. विधान परिषदेसंदर्भात अजित पवार गटाच्या बैठकीत चर्चा झाल्याची सुनील तटकरेंची माहिती. आज रात्री किंवा उद्या दोन उमेदवारांची नावं घोषित करणार. तटकरेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 जणांना संधी देण्यात येणार. ही 5 नावं आज जाहीर होण्याची शक्यता. जवळपास 11 नावांची यादी दिल्लीला पाठवली होती. राज्य अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होणार. अर्थसंकल्पाला मान्यता मिळण्याआधी योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे विरोधक आक्रमक. या मुद्द्यावर गोंधळाची शक्यता. उद्धव ठाकरे यांचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार. काँग्रेसनं जे काम 60 वर्षात केलं नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात केलं. आज भारताचं पूर्ण जग ऐकतो, पूर्वी कोणीही ऐकत नव्हतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा. विधानसभेला 30 ते 35 जागा लढवणार माजी खासदार राजू शेट्टींची माहिती. शक्तीपीठ महामार्गाची मागणीही कोणी केली नाही तर शक्तीपीठ महामार्गाची गरज काय, शेट्टींचा सवाल. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक. रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, दादा भुसेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. परळी गोळीबार प्रकरणातील आरोपीला मदत करणारे 6 जण परळी पोलिसांच्या ताब्यात. पळून जाण्यासाठी आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली. बीडमध्ये काल झालेल्या गोळीबारात सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू. या प्रकरणी आरोपी बबन गीते यांना अटक करा. या मागणीसाठी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव एकत्र. बारामतीमध्ये सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकरांवर गोळीबार करणाऱ्या गौतम काकडेंना अटक. गोळीबारात जखमी झालेल्या निंबाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू.
लातूरमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीमध्ये अध्यक्षपदावरून दोन गटात वाद, वादाचं रुपांतर हाणामारीत, पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलं. समृद्धी महामार्गावर बसमध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला काल 1 वर्ष पूर्ण. सिंदखेड राजा आणि पिंपळखुटा गावातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जात मृतांना श्रद्धांजली वाहिली. भाजपनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा 2 वेळा प्रयत्न केला तो खरा की खोटा, आदित्य ठाकरेंचा भाजपला थेट सवाल. राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहताय, जसा पराभव पचवता आला पाहिजे तसा विजय सुद्धा पचवता आला पाहिजे, आमदार राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेवर हल्लाबोल. सांगलीच्या कडेगाव शहरामध्ये गॅस्ट्रोची लागण, गॅस्ट्रोच्या 35 रुग्णांवर कडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, विश्वजित कदमांकडून रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून सौनिक यांचं अभिनंदन. ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे आजपासून हद्दपार, आयपीसीच्या जागी आता भारतीय न्यायसंहिता 2023 लागू, फसवणुकीसाठी 420 ऐवजी 318 कलम लागू. विदर्भातल्या शाळांना आजपासून सुरुवात, शिक्षक पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार, विद्यार्थ्यांमध्येही उत्साह. चंद्रपूरमध्ये ताडोबा पर्यटनाच्या शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांचं पर्यटकांना दर्शन, आजपासून 31 सप्टेंबरपर्यंत 3 महिने पर्यटकांना ताडोबात नो एंट्री. नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन आजपासून बंद करण्यात आले, पावसाळा सुरू झाल्यानं पुढचे 3 महिने म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत जंगल सफारी बंद करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या डांबेवरली शेतशिवारामध्ये वाघिणीच्या कुटुंबाची दहशत, त्यातच शेतकऱ्यांची शेतीची कामंही सुरू झाल्यानं परिसरामध्ये दहशत, वनकर्मचारी गस्तीवर. जालन्यात पाण्याच्या शोधात नीलगाईंचा कळप विहिरीत पडला, 2 नीलगाईंचा मृत्यू तर 1 नीलगाईला बाहेर काढण्यात यश. चिपळूणच्या चिंचनाका परिसरात भर रस्त्यात महाकाय मगर, मानवी वस्तीत ही मगर वावरत असल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यात 14 ठिकाणी गळती, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गळती रोखण्यासाठी ग्राउंडिंगचं काम हाती. महिलांना तिकीट दरात देण्यात आलेली सवलत यासह विविध योजनांमुळे एसटीचं उत्पन्न 4,400 कोटींवर, एसटीचे 31 पैकी 14 विभाग नफ्यात, लवकरच एसटीला दरमहा नफा होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.